Hey guys, good morning. आज आम्ही 20% वर्जिन म्हणजे ही एक वेब सिरीज आहे आणि आम्ही ती शूट केली आहे. एडिटिंग पण तसं कम्प्लीट झालं आहे, सो त्यामुळे आम्हाला फोटोशूट करायचा आहे. सो आम्ही लीड ॲक्टर्स मिळून आज फोटोशूट करणार आहोत. सो आज आम्ही कसा फोटोशूट आम्ही थीम ठेवली आहे आणि आम्ही कसा फोटोशूट करतो आहे ते तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघा. सो लेट्स गो. टडांग. सो आज शीतल आली आहे. रुहीचं कॅरेक्टर जी करत आहे ती आणि ती आता मेकअपचं सामान नीट करणार आहे. शीतले मेकअपचं सामान सो आम्ही आता रेडी करायला लागणार आहे ती आणि आता आम्ही बाकीचं सेटअप काढणार आहोत. सो हा पहा अनू सेटअप काढतो इकडे. हा लाईटचं सेटअप आहे, पोर्टा लाईट्सचा. सो आम्ही पहिला तो काढतो आहे आणि बॅकग्राऊंड सेटअपही काढतो आहे आम्ही. ॲक्च्युली आज आपलं 20% वर्जिन या वेबसिरीजचं फोटोशूट आहे, तर आम्ही खूप धमाल करणार आहोत आज फोटोशूटच्या दरम्यान. आणि सेटअप घेतल्यानंतरचं आमचं हे फर्स्टच फोटोशूट आहे. सो आज आम्ही 20% वर्जिनचं फोटोशूट फर्स्ट टाईम आमच्या सेटअपने करत आहोत. सो खूप छान वाटतं आहे. शीतल पण आज रुहीच्या कॅरेक्टरमध्ये फुल टू आली आहे हे पहा. आणि ट्रेलर आल्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की दातृहीचं कॅरेक्टर काय आहे आणि किरूचं कॅरेक्टर काय आहे, म्हणजे माझं कॅरेक्टर काय आहे ते. सो पहा आज आम्ही फुल धमाल करणार आहोत. आज आमचं आम्ही एकदम रुही आणि किरूच्या मूडमध्ये आलेलो आहोत. आणि पहा आता 20% वर्जिनचं फोटोशूट कशाप्रकारे होत आहे आणि त्याची तयारी पहा आम्ही किती जोरात करत आहोत. नाही मेकअपचं सामान पहिलं काढून ठेवलं असतो बाहेर. ते ब्लशर वगैरे काय नाही. हा आणि तिथे एक सेट कर, तिथे एक कोर्ट एक सेट कर. सो शीतलने ऑलमोस्ट मेकअपचं सामान काढायला तयारी केलेली आहे आणि आता मी पोर्टा लाईट लावणार आहे. सो पोर्टा लाईट्स दोन लावणार आहोत आम्ही दोन साईडला आणि अनु बॅकग्राऊंडचं सेटअप काढत आहे. सो पहा जेव्हा मी पोर्टा लाईट घ्यायला गेले होते ना तेव्हाच मी त्या काकांना म्हणाले होते की काका मला शिकवा हे कसं करतात. सो शीतलचं मेकअपचं सामान ऑलरेडी काढून झालेलं आहे. पहा हा मेकअपचं आहे आमचं सेट. आणि आता अनु पहा बॅकग्राऊंड सेटअप लावत आहे. 20% वर्जिनची जर्नी ही माझ्यासाठी खूप जवळची आहे, कारण ते आम्ही पूर्ण आमच्या स्वतःच्या सेटअपमध्ये म्हणजे स्वतःचा सेटअप वापरून शूट केला. सो ती खूप प्राऊड फिलिंग आहे की आम्ही स्वतःचा सेटअप हे पहा. मी एकदम असं म्हणजे खूप जवळचं आहे माझ्यासाठी माझा स्वतःचा सेटअप, माझा आणि शीतलचा सेटअप स्वतःचा. सो पहा हे अशा प्रकारे आम्ही तयारी केलेली आहे आजची. मंगेशची वाट बघत आहोत आम्ही, तो कधी येईल माहीत नाही पण टायमिंगवर येतो तो. सो आमचं सेटअप लावल्यावर तो लगेच आला की लगेच स्टार्ट करणार आहोत आम्ही फोटोशूट करायला. हा पहा हा आम्ही बॅकग्राऊंड सेटअप लावत आहोत. फर्स्ट टाईम लावते म्हणून जरा वेळ लागतोच आहे. सो पहा हेलो गाइस, सो हे आज आमचे कॉस्ट्यूम आहेत आणि यावर आम्ही आज फोटोशूट करणार आहोत. तिघी जणी आहोत आम्ही, त्याच्यावर फोटोशूट करणार. शिंदे तुला कोणता पाहिजे? हे कोणतं घेणार शिंदे तू? तू कोणतं काढणार आहे? मी हे तुला रेड काढलंय. मग काढलंय तर विचारते आणि तेच घालावं लागणार आहे. मी तेच म्हणते जर काढलं असतं तर विचारायचं कसं. कॉस्ट्यूम कुठे ठेवू हे? शगुन असतो तो. शगुन असतो 111 रुपयाचं दे तुझी बॅग इथे ठेवते. पहिले पडदा हे एवढं नका लावू मोठं. एक हा हे शीतलचं कॉस्ट्यूम. सो आता पहा आम्ही कशी तयारी करत आहोत. ऑलमोस्ट आमचं सेटअप रेडीच होत आलेलं आहे. अजून प्राजक्ता खुलम म्हणजेच जी अनुचं कॅरेक्टर करणार आहे तिचं पण आम्ही आज फोटोशूट करणार आहोत. सो आम्ही तिची वाट पाहत आहोत की ती कधी येईल आणि ती आल्यानंतर आम्ही तिघींचे फोटोशूट करणार आहोत. पण फर्स्ट आम्ही आमचेच फोटोशूट करणार आहोत.
सो पहा हे आम्ही पडदे म्हणजे आम्ही ब्लू आणि ब्लॅक असे दोन पडदे सिलेक्ट केलेले आहेत आजच्या फोटोशूटसाठी आणि त्याच्या वाईज आम्ही कॉस्ट्युम पण घेतलेले आहेत. सो पहा आता आम्ही कसं फोटोशूट करेल आणि 20% वर्जिनचं फोटोशूट आम्ही म्हणजे फर्स्ट टाईम वेबसिरीजचं फोटोशूट आम्ही असं सेपरेट करत आहोत नाहीतर आम्ही सेटवरच फोटोशूट करत असतो म्हणजे जेव्हा आम्ही शूट करत असतो त्यावेळेसच आम्ही बऱ्यापैकी फोटोशूट करत असतो आणि आज आम्ही म्हणजे सेटअप पूर्ण लावून असं वेगळा सेटअप लावून आम्ही वेगळं फोटोशूट करत आहोत. याचं कारण हेच की आम्हाला असं वाटतं की आपलं कुठेतरी म्हणजे एस्टॅब्लिशमेंट व्हावी की म्हणजे आपलं कुठेतरी प्रोफेशनली सगळ्या गोष्टी व्हाव्या त्यामुळे आम्ही फोटोशूट सेपरेट करत आहोत यावेळेस. सो पहा ऑलमोस्ट आमचा पडदा पण लावून झालेला आहे मागचा बॅकग्राऊंड सेटअप आमचा पूर्ण लावून झालेला आहे आणि खूप छान वाटतं आता लाईट चेकिंग करत आहोत. सो लाईट ओके आहे आणि खूप खूप छान वाटतं आहे. सो पहा आमचा 20% वर्जिनचा फोटोशूट लवकरच आम्ही लुक फर्स्ट लुक करून येतो. सो बाय. हा पहा हा माझा फर्स्ट लुक आहे म्हणजे आम्हाला मोठ्या हुडीज पाहिजे होत्या म्हणून आम्ही माझ्या भावाच्या सगळ्या हुडीज थापलेल्या आहेत आणि आम्ही त्याच्या हुडीजवर फोटोशूट करत आहोत. बट ठीक आहे छान दिसत आहेत त्या म्हणून आम्ही घेतलं ते लुक. आणि हे पहा म्हणजे किरूचं जसं कॅरेक्टर आहे आम्ही असं प्लॅन केलं होतं की ते किरूच्या कॅरेक्टरसाठी मॅच झालं पाहिजे असं काहीतरी आपण थीम फोटोशूट करूयात आणि प्रत्येकाचंच म्हणजे कॅरेक्टर तसं मॅच झालं पाहिजे असं फोटोशूट करूयात आपण असं मी ठरवलं होतं. सो हे लुक तिला एकदम प्रॉपर जाते आणि आता पहा आमचा फोटोशूट चालू झाला आहे. सेकंड म्हणजे मला असं फोटोज क्लिक करायचे होते की जे वेबसिरीजच्या थीमनुसार असतील म्हणजे वेबसिरीजच्या स्टोरीनुसार असेल. सो आम्ही तसंच पोजेस ठरवले होते आणि तसेच थीमही घेतली होती. आता तुम्ही पोस्टर तर पाहिलेच आहात की आम्ही कसे पोजेस घेतलेले आहेत आमचं कसं लुक आहे ते ऑलरेडी रिव्हीलच झालेलं आहे. बट व्लॉगमध्ये पहा की आम्ही त्याच्या मागे किती मेहनत घेतली ते आणि हे पहा माझं फोटोशूट चालू आहे. ॲक्च्युली मंगेशनीच 20% वर्जिनचा DOP केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकडूनच फोटोशूट करायचं ठरवलं का तर त्याला ॲक्च्युली थीम माहिती आहे पूर्ण टोटल सगळं माहिती आहे वेबसिरीजबद्दल डिटेलमध्ये. सो आम्हाला ते खूप म्हणजे अवघड जाणार नाही समजून सांगायला त्यामुळे आम्ही म्हटलं की मंगेशच आम्हाला करेक्ट क्लिक करू शकतो ॲज किरू ॲज रुही. सो आमचं तेच फोटोशूट चालू आहे. सो हे पहा असं लुक आहे माझा पूर्ण किरूचा. आणि ॲक्च्युली मला डान्स करता करता म्हणजे लाईक मी त्या मूडमध्ये असते सॉंग्स ऐकता ऐकताच मला फोटोशूट करायला कम्फर्टेबल असतं. सो आम्ही मी खूप चिल केलं म्हणजे मी खूप एन्जॉय केलं हे 20% वर्जिनचं फोटोशूट आणि फर्स्ट टाईम आम्ही तर आम्ही फोटोशूट स्टार्ट केलं. हाय मंगेश कॅमेरामॅन आणि हा आहे गाईज. आम्ही व्हाईट बलूनवर फोटोशूट करत आहोत का तर तुम्ही पोस्टर पाहिलाच असेल 20% वर्जिन आम्हाला त्याच्यावर लिहायचं होतं म्हणून मी थीम ठरवलेली की आपण बलून घेऊ फोटोशूट करूयात कारण ते वेबसिरीज जशी मी लिहिली आहे तर पूर्ण वेबसिरीजचं म्हणजे मी विचार केला की याचं पोस्टर शूट कसं होईल तर माझ्या डोळ्यासमोर पहिले हीच थीम आली की बलून घेऊन फोटोज काढूयात आणि त्या बलूनवर एडिटिंगमध्ये 20% वर्जन्स लिहायचं होतं. सो मी ते तसं केलं आहे तुम्ही पोस्टर तर पाहिलाच असेल. सो अशा प्रकारे आम्ही हे फोटोशूट केलं. पहा आता शीतलचं फोटोशूट करायला स्टार्ट केलेलं आहे. शीतल ॲज रुही तुम्ही तर पाहिलं असेल ती सेक्स काउंट करते. सो आम्ही त्या थीमवाईज शीतलचं फोटोशूट केलं आणि शीतल नाही म्हणजे मी रुहीच म्हणेन आता आपण 20% वर्जिनचं फोटोशूट करत आहोत आणि रुहीचं एक छानसं निकनेम पण आहे वेबसिरीजमध्ये तर ते वेबसिरीज आल्यावरच आम्ही रिव्हील करणार आहोत तर तुम्ही पहा. रुहीचं कॅरेक्टर मला खूप जास्त आवडलं होतं त्याच्यामध्ये माझ्या कॅरेक्टरनंतर आणि ते लिखाण करताना पण खूप मजा आली आणि खूप छान वाटलं की अरे वेगळं काहीतरी आपण असं लिहिलं आहे. सो प्रॉपर ती रुही वाटती आहे आणि रुहीचं फोटोशूट म्हणजे मला असं वाटत होतं की थोडंसं तिच्या टाईप म्हणजे तिच्या कॅरेक्टर टाईप झालं पाहिजे होतं. सो तसंच ते फोटोशूट चालू आहे आमचं आणि
तिलाही म्हणजे आम्ही बलून्स घेऊन फोटोशूट करायला सांगणार आहोत, म्हणजे त्याच्यावर आम्हाला नंतर घेता येईल 20% व्हर्जिन. आणि ते फोटोशूटचं मीनिंग तुम्हाला लगेच समजेल की नाही माहीत नाही, बट वेब सिरीज आली आणि तुम्ही पाहिली पूर्ण तर तुम्हाला नक्की समजेल की यांना काय दाखवायचं होतं. सो हे पहा, शीतलचं फोटोशूट चालू आहे. रेड अजून मस्टर्ड कलर वगैरे आम्ही असे का चूज केले का, तर ते बॅकग्राऊंड पुढे हायलाइट झाले पाहिजेत कॉस्ट्यूम, सो आम्ही त्यामुळे ते सिलेक्ट केले. हेलो, सो पहा शीतल फोटोशूट करते आहे आता. मंगेश क्लिक्स करतोय, छान 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 क्लिक्स केलेत. आणि पहा याच्या मागे किती जण असतात. अनु आहे, अनु तर अनुचं असं काम होतं आज की त्याला शिकायचं होतं फोटोशूटचं, सो आज तो फर्स्ट डे शिकण्यासाठी आलेला आहे. आणि हे पहा, जेव्हा लोक कमी असतात तेव्हा आम्हालाच सगळं मॅनेज करावं लागतं, आम्हीच ॲडजस्ट करत असतो सगळ्या गोष्टी. सो हे पहा शीतलचं फोटोशूट खूप छान चालू आहे. आम्ही एकदम हॉट हॉट फोटोशूट केला आहे आणि ते तुम्हाला दिसेलच जेव्हा आम्ही अपलोड करू तेव्हा. हे पहा आता फर्स्ट लुक आमचं, आमचा फर्स्ट लुक झालेला आहे, आता आम्ही सेकंड लुक करू देतो. आपण सेकंड लुक साठी भेटूया. सो आता आमचं सेकंड लुक रेडी झालंय आणि हे आहे आमचं सेकंड लुक. दाखव तुझं खूप मजा येणार आहे, तर आपण बघूया आता कसं शूट होतंय. आता आम्ही सेकंड लुकवर फोटोशूट करणार आहोत. आता तुम्ही नोटीस केलं असेल तर पहा पडदा पण चेंज झालेला आहे, म्हणजे मागचं बॅकग्राऊंड पण चेंज झालेलं आहे, ब्लू घेतलेला आहे. आणि त्यानुसारच आम्ही कॉस्ट्युम पण सिलेक्ट केलेले आहेत की कोणते जास्त ॲक्टिव्ह दिसतील किंवा कोणता कलर जास्त ॲक्टिव्ह दिसेल, सो आम्ही तेही डिसाईड केलं. आणि आत्ता एक थीम आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगलाच कळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक थीम आहे मस्त, आम्ही ती थीम घेतली होती. जसं फर्स्ट लुकला आम्ही बलूनची थीम घेतली होती, तसं सेकंड लुकला आम्ही एक सुंदर थीम घेतली आहे, ती तुम्हाला पुढे दिसेलच आणि तुम्ही खूप हसणार आहात त्यासाठी. सो हे पहा, किरूचं असं लुक आहे वेब सिरीजमध्ये पण, सो त्यामुळे आम्ही ते लुक फोटोशूटमध्ये घेतला आहे की किरू अशी आहे, म्हणजे तिचं लुक सेम असं आहे आणि तिचा अंदाज पण असा आहे. किरूचं सांगायचं झालं तर किरू एकदम बोल्ड मुलगी आहे. सो आता नेक्स्ट रुहीचं फोटोशूट चालू आहे आता सेकंड लुकवर, तर हे पहा रुहीचं कशाप्रकारे फोटोशूट आपण करणार आहोत. सो फायनली गाईज, आम्ही तिघींनी फोटोशूट करायचं स्टार्ट केलेलं आहे. प्राजक्ता आलेली आहे आणि आता आम्ही तिच्यासोबत, म्हणजेच ती वेब सिरीजमधली अनु, आता अनु, किरू आणि रुही या तिघीजणी फोटोशूट करणार आहेत. ॲक्च्युली आम्ही तिघींनी असं ठरवलं म्हणजे की आम्ही हुडीवरच फोटोशूट करू पहिले आणि हे बलून घेऊन वगैरे. आता तुम्ही ते पोस्टर तर पाहिलेलेच आहेत, ते काही सांगायची आता गरजच नाही आहे, बट पहा तरी आम्ही बाकीचं फोटोशूट म्हणजे तिघींनी रुही कसं केलं. ट्वेंटी पर्सेंट व्हर्जिनमध्ये अनु, किरू आणि रुही या मेन लीड आहेत. सो ती पूर्ण स्टोरी त्यांच्या भोवती फिरती आहे, त्यांच्यापर्यंत येऊन थांबती आहे, त्यांच्यापर्यंतच आहे. सो या तिघी आता या अंदाजात तुम्हाला दिसत आहेत, बट तुम्ही यांचा अंदाज, यांच्या गोष्टी, यांचा पास्ट, यांचं फ्युचर, यांचं प्रेझेंट, हे सगळं तुम्ही लवकरच 20% व्हर्जिन या वेबसिरीजमध्ये पाहणार आहात. सो हे फोटोशूट खूप छान होतं, एकदम मजा आली. आणि नेक्स्ट लास्ट पहा आम्ही काय करतात, तुम्ही काय करते तुम्ही.
पोझेससाठी लिपस्टिकचे वास घेतोय. वास जास्त पण नाही सांगायला कळून नाही येणार. आता फोटोशूटमध्ये ते आम्ही लिपसिंगचे मार्क्स कसे आणले आणि काय केलं आम्ही त्यासाठी, तर हे पहा. आम्ही प्राजूला टार्गेट केलं होतं आणि प्राजूनी असे असे मार्क्स हे केले. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.